जागतिक महिला दिनानिमित्त हॅपी टू हेल्थ फाउंडेशन आणि सोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हॅपी टू हेल्प फाउंडेशन आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत सर्वरोग निदान शिबिर तसंच मोफत लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉक्टर संस्कृती वळसंकर, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष मदन पोलके यांची उपस्थिती होती. कोविड काळात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सोरेगाव येथील डॉक्टर, नर्स आणि आशा वर्कर यांनी केलेल्या कामाचं तसंच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं नेटकं नियोजन केल्याबद्दल उपायुक्त धनराज पांडे यांनी समाधान व्यक्त केलं. मदन पोलके सर स्वतः शिक्षक आहेत, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात, पर्यावरणामध्ये अग्रेसर आहेत. अशी सामाजिक बांधिलकी असलेले सर्व लोक इथं आलेले आहेत. सगळ्यांना कोणालाच वेळ नाही. मॅडमनी तिथं 5 मिनिट दिलं की लगेच 500 रुपये लगेच जाऊ शकतो. परंतु शेवटी काय, सामाजिक बांधिलकी आहे की सामान्य लोकांमध्ये जाऊन लोकांची सेवा करणं, देखभाल करणं, आरोग्याची काळजी घेणं. आणि शेवटी तुम्ही आमच्या आई वडिलांसारखे आहात आणि सगळ्यांनी या दुर्गम भागात, हे दुर्गम भाग आहे शहरासाठी, कारण इकडे दवाखाने शासनाची कमी आहे. एक सोरेगावला 3-4 किलोमीटरवर पुढे आणि इकडे रामवाडला. डॉक्टर योगेश राठोड, डॉक्टर श्रुतिका यजुर्वेदी, डॉक्टर सचिन कुलकर्णी, डॉक्टर दीपाली गाडे, डॉक्टर अश्विनी वांगेकर आदींनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना मोफत गोळ्या औषधं देण्यात आली. या शिबिराचा अनुपम पार्क, कित्तूर चन्नम्मानगर, स्वामी विवेकानंद नगर भाग 2 येथील 125 नागरिकांनी लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमार नारणे, दीपाली गाडे, दीपाली वडणे, पल्लवी रोकडे, नागव्वा बिराजदार, आर्थिक क्षीरसागर, ज्योती पाटील, संगीता गौडगाव, ज्योती कोळी, प्रियंका पवार, प्रियंका कांबळे आदींनी परिश्रम घेतले.